वाशिम जिल्ह्यातील मोटार वाहन चालक मालक यांच्या सोयीसाठी मोटार वाहन निरीक्षक यांचा वाहन कर वसुली मोटार वाहन नोंदणी तपासणी वाहन चालक अणुद्यपती कामकाजासाठी मानोरा येथे पंधरा नोव्हेंबर रोजी मासिक शिबिर आयोजित करण्यात आले होते परंतु जिल्ह्यातून खासदार श्री राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रेचे मार्गक्रमण होत असल्यामुळे पंधरा नोव्हेंबर रोजीचे शिबिर चोवीस नोव्हेंबर रोजी, रोजी माणुरा येथे आयोजित करण्यात येणार आहे असे वाशिम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे आज सकाळी वाशिम जिल्ह्यात आगमन झाले दरम्यान वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर काँग्रेस पक्षासह विविध संघटनेच्या वतीने यात्रेचं जंगी स्वागत करण्यात आले विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर ऐतिहासिक लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित कॉर्नर मीटिंगला खासदार राहुल गांधी संबोधित करणार आहेत यात्रेत काँग्रेस पक्षासह हो इतर पक्षांनी व विविध संघटनांनी पाठिंबा देत या भारत जोडो यात्रेमध्ये आपला सहभाग दर्शविला वाशिम जिल्ह्यात बोगस गट क्रमांक दाखवून जमिनीची फिरवा फिरव प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिसोड तालुक्यातील ग्राम अंचळ येथील दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखेडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज आठव्या दिवशीही सुरूच असून प्रशासनाकडून न्याय मिळेपर्यंत उपोषणाचा निर्धार कायम असल्याचे वानखेडे यांनी सांगितले मागील महिन्यापासून ई पॉस मशीन संबंधी समस्या उद्भवत असल्याने धान्य वितरणात अडचण येत आहे ही समस्या तत्काळ दूर करावी अशी मागणी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने चौदा नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे <ुँँँँँँँँँँँँँच्या> कारंजा येथील बहुजन पत्रकार संघाने भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष वाघ यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन दिले लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यम प्रतिनिधींना गुंडांसारखी सुपारी घेऊन प्रश्न विचारता काय असली असंसदीय भाषा वापरणाऱ्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचा बहुजन पत्रकार संघटना शाखा कारंजा पत्रकार बहुद्दिशीय संस्था व पत्रकार बांधव यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे भाजपा महिला प्रदेश, प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी मागच्या काळामध्ये उचलल्या होत्या आणि त्या समस्येबाबत काही पत्रकारांनी आमच्या पत्रकार मंडळींनी यवतमाळ येथे शुक्रवारला आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांना त्या बाबीवरील प्रश्न विचारले वास्तविक पाहता जे प्रकरण त्यांनी उचललं होतं ज्या प्रकरणाची चौकशी त्यांनी मागितली होती त्याच प्रकरणाशी संबंधित प्रश्न पत्रकारांनी चित्रासाई वाघ यांना विचारले आणि असे प्रश्न का विचारले असे प्रश्न आम्हाला का विचारतात या गोष्टीला घेऊन त्या खूप त्या ठिकाणी त्यांनी उग्र रूप धारण केलं आणि पत्रकारांशी त्यांनी जी एक वर्तणूक केलेली आहे ही त्यांची वर्तणूक त्यांच्या पदाला न शोभणारी आहे म्हणूनच त्यांच्या या एकंदर वागणुकीचा निषेध म्हणून आज आम्ही या महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांना एक कारंजा तहसीलदार धीरज साहेब यांच्या माध्यमातून निवेदन देऊन त्यांनी केलेल्या कृत्याचा आम्ही निषेध केलेला आहे विद्यार्थी पटसंख्येचे कारण समोर करून कोणतीही सरकारी शाळा बंद करू नये या मागणीसाठी शाळा बचाव समितीने सामाजिक संघटना शिक्षणप्रेमीच्या सहकार्यातून वाशिम येथे अकरा डिसेंबर रोजी राज्यस्तरीय शाळा बचाव परिषद घेण्याचा निर्णय घेतला रविवारी स्थानिक एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते ही परिषद घेण्यावर एकमत झाले शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे वारंवार होणाऱ्या कोंडीला वाशिम आहेत वाहन चालकाची चौकातील घाई याला कारणीभूत ठरत असली तरी यावर उपाय म्हणून चौका चौकात बसविण्यात आलेले सिग्नल बंदच असल्याने कोंडीत अधिक भर पडत आहे वाहतूक कोंडी टाळावी यासाठी काही चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे पाटणी चौकसी सिग्नल काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आला होता मात्र तो सध्या बंदच असल्याचे पहाव्यास मिळत आहे इतर चौकातील सिग्नल उभारले तेव्हापासून एकदाही सुरू झाले नाहीत सिग्नल सुरू झाल्यास चौकातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण येऊ शकते मालेगाव तालुक्यात रब्बी हंगामाच्या पेरणीस जोमाने सुरुवात झाली आहे तर यावर्षी रब्बी हंगाम पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असताना शेतकऱ्यांतर्फे गव्हाचा पेरा वाढविण्यात आला आहे तर रब्बी पेरणीसाठी शेतकरी जोमाने कामाला लागलेला असताना लवकरात लवकर पेरणी आटोपती घेण्याची घाई शेतकरी करीत आहे धरण प्रकल्प गाव तलाव सिंचन तलाव यात असणारा भरपूर जलसाठा लक्षात घेता येत्या रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे यावर्षी जवळपास एकोणवीस ते वीस हजार हेक्टर क्षेत्रफळ जमिनीवर रब्बीची पेरणी होण्याची शक्यता आहे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे लोकनायक स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा जयंती दिनानिमित्त आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सागर हवालदार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत विधी अधिकारी महेश महामुणे यांच्यासह इतर कर्मचारीही उपस्थित होते